students, I am Sheikh Army. This video is for class 3, subject English, page number 7. Vidyarthi Mitrano, varg tisri sati pan 7. Yavril apan aaj ingrejiche ghatak pahnar ahot. Kay ahe? Read the name of the letter. तुम्हाला खाली अक्षर दिलेले ते अक्षरांचे नाव वाचायचे आणि अक्षर प्रत्येक चित्रावर दिलेले आहे पहा चित्रपटाचा आपल्याला काय समजते बी फॉर बॉल तसे बी फॉर बॅट बी फॉर बेड असे अनेक बी पासून तुम्हाला शब्द पाठ करणे आवश्यक आहे आणि त्यानुसार आपल्याला सांगता येणे आवश्यक आहे बी फॉर बँक बी फॉर Boy, अशा प्रकारचे वित आता इथं कशाचं चित्र आहे कॅट म्हणजे मांजरचं सीएटी कॅट फक्त तोंडी न येता आपलं त्याचं उच्चार त्याची स्पेलिंग पण पाठ असणं आवश्यक कॅटचं काय स्पेलिंग येणार आहे सीएटी कॅट कॅप सीएपी कॅप कप सीयूपी कप असे वेग कॅमल कॉक अनेक प्रकारचे शीपासून आपल्याला शब्द सांगता येणं आवश्यक आहे तिसरा कोणता शब्द आहे पी पी फॉर बॉट पी फॉर पॅरट पी फॉर पेन पी फॉर पेन्सिल असे अनेक पीपासून शब्द कमीत कमी 10 शब्द तुम्हाला येणं आवश्यक आहे इथं चित्र आहे वाघाचं टी फॉर टायगर अक्षर काय आहे टी टी फॉर टायगर टी फॉर टी टी फॉर टॉप टी फॉर पेन असे टीवरचे शब्द तुम्हाला स्पेलिंगके साथ येणं आवश्यक आहे पुढं काय म्हणते ट्रेस द लेटर विथ युअर फिंगर ट्रेस इट विथ अ पेन्सिल कॉपी द लेटर इन युअर नोटबुक अक्षर काय करायचे तुम्हाला बोटाने गिरवायचे आहे अशा प्रकारचं गिरवायचं आहे आणि म्हणत म्हणजे बी असं करायचं सी पी टी आणि गिरत बी फॉर बॉल बी फॉर बॅट बी फॉर बॅग असे तुम्हाला गिरवायचं आहे आणि नंतर काय करायचं आहे पेन्सिलनं गिरवायचं बोटन झालं की पेन्सिलनं गिरवायचं आणि नंतर तुमच्या वहीत कॉपी करायची तशाच प्रकारे लिहायचं आहे आता याच शब्दासाठी आणखी काय दिले पहा ड्रॉ द लेटर इन द एअर हेच अक्षर तुम्हाला हवेत गिरवायचे आता जसं बी असं सी पी टी अशा हवेत गिरवायचे आणि नंतर हेच अक्षर काय करायचे तर तुमचे मित्र किंवा मित्र किंवा मैत्रिणीला थांबायला लावायचं तिकडे तोंड करून पाठ तुमच्याकडे करायला लावायची आणि त्याच्या पाठीवर लिहायचं असं आणि म्हणायचं ओळख बरं मी काय लिहिलं मग ते म्हणणार बी मग तुम्ही लिहिणार अशा प्रकारे मग म्हणायचं आता काय लिहिलं तुमचे मित्र किंवा मैत्री म्हणणार पी असे वेगवेगळे इंग्रजी अक्षरं त्यांच्या पाठीवर गिरवायचे नंतर त्याची बारी झाल्यानंतर तुमची बारी झाल्यावर त्यांना म्हणायचं की माझ्या पाठीवर तू गिरव मी आता ओळखतो अशा प्रकारचा एक प्रकारचा खेळ पण होईल जाईल आणि खेळत खेळत आपण अल्फाबेट्स पण आपल्याला ओळख होईल अशा प्रकारे तुमच्या मित्रमैत्रिणींच्या पाठीवर बोटाने काढायचं आहे आणि मित्रमैत्रिणीला आपल्या पण पाठीवर काढायला लावायचं आणि सराव करायचा इंग्रजी अक्षरांचा समजलं